या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं जे सरप्राईज पॅकेज आहे ना ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं आहे. कारण 2.25 वर्षाच्या पूर्वी जर आपण त्या व्यक्तीकडे बघितलं तर प्रचंड चिखलपेक, प्रचंड टीका आणि त्यांच्यावरती म्हणजे अगदी त्यांच्या नातवाबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल, त्यांच्या बापाबद्दल इतकं वाईट पद्धतीने बोललं गेलं आणि असं नॅरेटिव्ह असताना ती व्यक्ती आपल्या मेहनत देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस विजयी झालेत. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आताची, ज्या देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर घेतलं जात आहे, ज्यांनी नेतृत्व केलं भाजपचं, महायुतीचं, आणि तेच देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातनं विजयी झाल्याचं चित्र दिसतंय आपल्याला. याच मतदारसंघाबद्दल बऱ्याचशा शक्यता लढवल्या गेल्या की त्यांचं कसं अभिमन्यू करण्यात आलेलं आहे, त्यांच्यासाठी कसं चक्रव्यूह विणलं जात आहे. पण देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत मोठ्या मताधिक्यानं. राज्यातले 3 निकाल समोर आले आहेत. अदिती तटकरे, कालिदास कोळंबकर आणि देवेंद्र फडणवीस या तीनही गिरीश महाजन या जागा विजयी म्हणून घोषित करण्यात आल्या. लाडक्या बहिणीनंतर लाडके भाऊ विजयी झाले. आतापर्यंतचे निकाल लागले ते चारी महायुतीच्या बाजूनं लागले, त्याचाही आनंद आहे. आणि तुम्ही आपण म्हटलं नंदा तसं देवेंद्र फडणवीस यांना खूप घेरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातूनही त्यांनी त्यांचं नेतृत्व संयमी सुसंस्कृत असल्याचं एकदा सिद्ध केलं आणि यशस्वी नेतृत्व असल्याचं तेही या ठिकाणी त्यांनी सिद्ध केलं आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी काम करताना ते दिसतंय. प्लीज मला एक थोडासा 2-3 गोष्टी बोलायच्या की हे इलेक्शन म्हणजे काय तर लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवाचा तो खेळ आहे. म्हणजे त्यात हार जीत दोन्ही असणार आहे. आपण त्यात स्पोर्ट्समन स्पिरिट ठेवूनच ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा माझा मुद्दा, आपल्या माध्यमातून मी ग्रामीण भागात काम करते, तिथे माझ्या लक्षात आलं शेतकरी, कष्टकरी, पेन्शनर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अल्पसंख्याक, मराठा, महिला सुरक्षा, बेरोजगारी, या कुठल्याही आघाडीवर जस्ट बिफोर लोकसभा हे सरकार काही फार समाधानी लोक होते अशातला भाग नाही. 4 महिन्यात हे जसं सांगतात तशी जादू झाली का यावर खरं तर विश्वास बसत नाही. म्हणून काही संजय राऊत म्हणतात त्यांना मी लगेच खरं म्हणणार नाही, ते सिद्ध व्हावं लागेल. परंतु जेव्हा आम्ही हे केलं हे केलं हे केलं असं म्हणत असताना मला काही प्रश्न तुमच्या माध्यमातून व्ह्युअर्स ना, की खरंच चीन घाबरला नाही, डॉलर घसरला नाही, आपण विश्वगुरु झालो नाही, रोजगार मिळाले नाही, स्मार्ट सिटीज झाल्या नाही, 15 लाख जमा झाले नाही, गंगा स्वच्छ झाली नाही, दहशतवाद थांबला नाही, पेट्रोल स्वस्त झालं नाही, स्किल इंडिया आला नाही, महागाई कमी झाली नाही, काळेधन जमा झाले नाही, असं अजूनही 10 गोष्टी आहेत माझ्याजवळ. शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला नाही, दाऊद आणि माल्याला फरफटत आणलं नाही, कश्मीरी पंडित घरी परतले नाही, मराठ्यांना आणि अल्पसंख्याकांना आरक्षणही मिळालं नाही. असं सगळं असताना खरंच हा रिझल्ट हा अनपेक्षित आहे, इतकंच खरं आहे. पण जनतेनं कौल दिलं, जसं विलास म्हणतोय की आपले मुद्दे आपल्या परीनं योग्य आहेत, त्याच्याबद्दल मतमतांतरं असू शकतात, पण हे सगळं असताना सुद्धा जनतेनं दिलेला निकाल, त्यांनी दिलेली मतं ही आपल्या समोर आहेत. ज्योतिताई ताई आपल्या मोबाईलमध्ये बघून वाचून दाखवतात, पण मी सांगते की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट सरकारपासून 7,500 रुपये जमा झाले आणि ज्या महिलांचे पासबुक निघाले नव्हते धन्यवाद देते त्यांनी दादांना, दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नेहमीसारखेच, कारण दादांनी केलेला विकास हा सगळ्यांच्या समोरचा होता, त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणार होता. त्याच्यामुळे सगळी जनता पहिल्या दिवसापासूनच म्हणत होती की आम्ही दादांच्या पाठीशीच आहोत आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते. खूप साधे आहेत पण जल्लोष कसं होणार? जल्लोष चालू आहे. इकडे मी आजीना भेटायला आले होते, त्यांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे आहेत माझ्यासाठी आणि म्हणून मी पुण्याला होते, पुण्यावर इथे आले आणि आजीना भेटले. आता जल्लोष बारामतीमध्ये सुरू आहे. तर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया होती, अजित पवारांची आघाडी ही अर्थातच विजयी आघाडी आहे, त्यामुळे बारामतीच्या सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. आपला विषय मगाशी चालू होता. हा ज्योतिताई, मला ते सांगा
सांगायचं होतं, लाडक्या 2,60,00,000 लाडक्या बहिणींना 7,500 रुपये थेट खात्यावर पोहोचले, त्यांची रक्षा तुमच्या घरातल्या, त्यामुळे आता तुम्ही काहीच म्हणणार नाही, मला माहित आहे. कम्प्लीटच करत होतो. मुद्द्याला उत्तर तर द्यावंच लागेल ना. तुमचे पेढे कधी येणार आहेत? आम्ही तसेच सोलापूरची शेंगापोळी आणि खवापोळी आणेन. चालेल चालेल. ह्याच्यामध्ये शिवसेनेच्या बाबतीत एक गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत जितके आमदार गेले, एकनाथ शिंदेसोबत जितके आमदार गेले किंवा शिवसेनेपासून त्यांनी एक उठाव केला, ती संख्या रिटेन करून तुम्ही प्लस मध्ये आहात. सो ते अर्थातच विचारात घ्यावं लागेल. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं यश, मी मगाशी तेच बोलत होते की ज्या पद्धतीने प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेची, त्याची पोच पावती आहे का? महायुतीचा महाविजय आपण बोलू शकतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय आपण संपादित करू शकलो, मिळू शकलो. त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा या तिघांनी जे मिळून काम केलं गेले 2.25 वर्षांमध्ये, न थकता न थांबता राऊंड द क्लॉक. आम्ही नेहमी डेव्हलपमेंट बद्दलच बोललो, आम्ही कोणावरती टीका केली नाही, फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण करण्याचं काम गेलं 2.25 वर्षांमध्ये केलं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्याचबरोबर योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय. पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे, शासन आपल्या दारी, हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने 5 कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोहोचलं. तर फक्त जनतेची सेवा, जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. दिवस रात्र अपार मेहनत अपार कष्ट हे मुख्यमंत्री मोदींनी घेतलेलं, त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. गेम चेंजर लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी ठरतंय का? नक्कीच. बघा, सगळ्या योजना शासन आपल्या दारीपासून सुरुवात झाली, 5 कोटी लाभार्थी, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेख लाडकी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, हे सगळ्या योजना फक्त लोकांसाठी अभिप्रेत असणारं काम सरकार करत राहिलं, त्याचा रिझल्ट जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो. साहेब, आपण संपूर्ण मराठा विचार केला तर जो मतदान आहेत जे त्या दिवशी महिलांची संख्या मोठ्या संख्येने जास्त होती आणि तीच संख्या जी आहे त्याच आज मतांच्या रूपाने दिसते. त्या भावावरती प्रेम करणारे ज्या बहिणी आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये बाहेर निघाल्या, कारण की कोणीतरी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार केला, त्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि मला वाटतं मताच्या रूपाने परतफेड करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं. त्यांचं पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी, सगळ्या महिला वर्गाचं धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली आणि आता लँडस्लाईड विक्टरीकडे म्हणजे आपण वाटचाल करतो. साहेब, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा आपण असेल, राज्यभर अनेक सभा घेतल्या, मुख्यमंत्र्यांनी जवळपास 70 सभा घेतल्या, आपण 42 मतदारसंघ कव्हर केले, शेवटपर्यंत कुठे हार मानली नाही किंवा शेवटपर्यंत कुठे असंही तुम्ही विचार केला नाही की आपण एवढ्या सभा घेतल्या शेवटपर्यंत तुम्ही कुठे? आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणारच आहोत, लोकांपर्यंत जितकं पोहोचू तितकं जे आहे हे फायदेशीर ठरणार आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की क्लिअर मेजॉरिटी, थंपिंग मेजॉरिटीनी जे आहे महायुतीचं सरकार येईल. आज तसंच घडलेलं आहे, थंपिंग मेजॉरिटीनी महायुतीचं सरकार आलं. माननीय मुख्यमंत्री मोदींनी 72 सभा ज्या आहेत ह्या घेतल्या. कोड ऑफ कंडक्ट, सत्ता स्थापनेसंदर्भातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळाभेटीचा फोटो आपण पाहिला. सरकार कधी स्थापन होणार, कोण होणार मुख्यमंत्री, 25 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. नक्कीच, आणि ही गळाभेट महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची आहे, विजयी क्षण आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे सोसावं लागलं त्या सगळ्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचं उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, विरोधी पक्ष नेता व्हावं लागलं. 105 आमदार असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता त्यांना व्हावं लागलेलं होतं. याच दिवशी 5 वर्षापूर्वी पहाटेची शपथविधी झालेला होता. अधिक तपशीलाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी राहुल झुरी आपल्या बरोबर आहेत. राहुल, काय माहिती याबद्दल? विशाल, आत्ताच विलासने उल्लेख केल्याप्रमाणे 5 वर्षाचा एकंदरीत प्रवास बघितला तर अगदी नियतीचा खेळ पुन्हा एकदा तशाच टप्प्यानं सुरू झालाय की काय असं वाटतंय. आज याच दिवशी पहाटेचा शपथविधी पार पडला, दोनच दिवसात सरकार पडलं होतं आणि सर्वात हुशार व्यक्ती असणारा भाजप हा शेवटच्या बाकापर्यंत फेकला गेला होता. मात्र अगदी गणित जी आहेत ती 5 वर्षात पूर्णपणे बदललेली आहेत. भाजप महायुतीसोबत जवळपास 200 पेक्षा जास्त जागा या आत्ता या हाती येताना दिसत आहेत. कल जे आहेत ते एकंदरीत दिसत आहेत. काही वेळातच याची स्पष्टता देखील होईल. मात्र आत्ता इथून पुढे मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा कोण,
इथपासून ते अगदी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करून सरकार बसण्याची साफ चिन्ह जी आहेत ती स्पष्ट होता दिसत आहेत. 25 तारखेला भाजप महायुतीचा एक महत्वपूर्ण बैठक पार पडेल, त्यामध्ये प्रमुख विधानसभेचा प्रमुख नेता जो आहे तो ठरवला जाईल आणि याचाच अर्थ याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो ठरवला जाईल. तर लगेचच दुसऱ्याच दिवशी 26 तारखेला मुख्यमंत्री पदासोबतच महत्वाचे काही मंत्री शपथ देखील घेऊ शकतात. एकंदरीत महायुतीचं सरकार आता अस्तित्वात येईल हे स्पष्ट झालं. पुन्हा येईल असं काही होईल का विलास? ज्या पद्धतीने ही निवडणूक दिसली आहे, ज्या पद्धतीने ही निवडणूक आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज अशी की भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे राज्यात येणार आहे. राजनाथ सिंग हे मुंबईत येतात आणि त्यामुळे अर्थातच पुढल्या सरकार स्थापनेच्या घडामोडी कशा पद्धतीने असाव्यात या दृष्टीने बैठक घेण्याकरता भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे राज्यात येत आहे. खुद्द त्यांची प्रतिक्रिया पूर्ण करूया ताई. तुम्हाला प्रामाणिकपणे जर भाजपच्या ज्या प्रकारच्या जागा वाढल्या मुख्यमंत्री पद तुमच्यापासून तेवढं तेवढं दूर गेलं त्यात आधी तर आमच्या तीनही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की तो कुठलीही रेस नाहीये. पण तरी सुद्धा त्याच वेळेला महायुतीमध्ये एवढं सामंजस्य नक्कीच होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवतोय हे सुद्धा तीनही नेत्यांनी मान्य केलेलं होतं. आणि त्यामुळे तशा पद्धतीचं कुठलंही कॉम्पिटिशन नाही होणार. पण ज्या पद्धतीनं धर्मवीर आल्यानंतर धर्मवीर 2 आला, आता पुष्पा 2 येतोय, मग एकनाथ शिंदे 2.0 होणारच नाही अशा पद्धतीमध्ये कोणी राहू नये. कारण मला वाटतं की निर्णय जो असेल तो आमचे तीनही शीर्षस्थानी मी लिहिणार आहे पुढच्या ह्याची. सूचक होत तुम्ही जसं म्हणाला, तुम्ही जसा एक तुम्ही ठोकताळ या ठिकाणी मांडला की दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री जो आहे एक चेहरा जो आहे तो वेगळा दिला जाऊ शकतो. पण आता ही ज्या पद्धतीची लीड भाजपला मिळालेली आहे त्यानंतर देवेंद्र भाऊ जर तो चेहरा नसतील तर भाजपचे आमदार ऐकणार आहेत का? भाजपमध्ये काय ऐकणार बिकणार असं काही नसतं. ते वरून एकदा सांगितल्यानंतर ते ऐकावंच लागतं की त्या बाबतीत काही होणार नाही. हा येणारा मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाची पसंती असेल इतकं सांगतो. तो भाजपमधला मराठा चेहरा असेल, गर्दीतला चेहरा असेल. आणि आपल्याला तो जेव्हा जर समजा देवेंद्र भाऊंना जर नाही केलं तर अरे यांना कसं काय केलं असंही होऊ शकतं. आणि तो नेता पुढच्या 10 वर्षाची भाजपची राज्यातली इन्व्हेस्टमेंट असेल, पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट असेल इतकं समजायला काय जायचं. त्याची शेवटची कमेंट